पुणे विचारपीठ आणि साखळी पीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिराच्या वतीनं सालाभात प्रमाणे यंदाही भगवान श्रीकृष्ण विचारांचा रुग्णसेवेचा दहीहंडी उत्सव ससून हॉस्पिटलमध्ये साजरा करण्यात आला. यावेळी सुमारे 1400 सुगंधी दुधाच्या पिशव्यांची दहीहंडी उभारून ससून हॉस्पिटलच्या ऑर्थोपेडिक वॉर्ड मधील रुग्णांच्या हस्ते प्रतिकात्मकरित्या दहीहंडी फोडण्यात आली. दहीहंडी फोडल्यानंतर ऑर्थोपेडिक वॉर्ड मधील गोविंदा, गोपाळ, गोपिका, पेंद्या, सुदामा रुपी रुग्णांना दुधाचं वाटप करण्यात आलं. यावेळी साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिराचे अध्यक्ष रवींद्र अण्णा माळवदकर, चॅरिटी कमिशनर शिवाजीराव कचरे आणि कर्मचारी उपस्थित होते. प्रत्येक सार्वजनिक कामात पुण्यानं महाराष्ट्राचं नेतृत्व केलं आहे, तोच धडा या कृतीतून या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षांपासून गिरवण्यात येतोय, अशी प्रतिक्रिया मान्यवरांनी दिली. पुणे विचारपीठ आणि साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिर नानापेठच्या वतीने गेल्या 10 वर्षापासून ही आम्ही भगवान कृष्णाच्या विचाराची रुग्णसेवेची दहीहंडी आम्ही साजरी करतो. 10 वर्षापूर्वी वर्तमानपत्रामध्ये एक बातमी वाचण्यात आली आणि ती बातमी अशी होती की मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जे गोविंदा दहीहंडी फोडतात आणि जे जखमी अर्धात त्यांना ॲडमिट करायसाठी महापालिकेच्या 2 वॉर्ड रिकामे केलेले. मग ही बातमी वाचून असा मनात विचार आला की हा इतका चांगला सण पण हा भरकटच चाललेला आहे, याला कुठंतरी जागा आणण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. म्हणून कल्पना अशी सुचली की आम्ही दरवर्षी 1400 सुगंधी दुधाच्या पिशव्या घेऊन येतो, या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही ती दहीहंडी बांधतो आणि ऑर्थोपेडिक वॉर्डमध्ये जो पेशंट ॲडमिट असेल त्याच्या हातापायाला प्लास्टर आहे अशाच्या हाताने आम्ही ती प्रातिनिधिक स्वरूपात फोडतो. या उत्सवाला आम्ही अशी नाव दिलेलं आहे, भगवान कृष्णाच्या विचाराची रुग्णसेवेची दहीहंडी. म्हणजे कृष्णाच्या काळामध्ये जे दूध उत्पन्न व्हायचं ते मथुरेच्या बाजारात विकायला जाताना ते मुद्दाम तिथं कर घ्यायचे की जे दूध उत्पादक गवळी आहेत, शेतकरी आहेत, त्यांच्या मुलांना लोक तूप, दूध, दही, लोणी मिळत नव्हतं म्हणून ते कर रूपाने घ्यायचे ते द्यायचे. याचा मूळ उद्देश असा आहे की ज्या गरजवंताला हे पौष्टिक खाद्य मिळत नाही त्याच्यासाठी हे दिलं पाहिजे. परंतु ते न होता याच्यावर लाखो रुपये खर्च होऊ लागले, शेकडो गोविंदा जखमी होऊ लागले, दरवर्षी एखाद दुसरा मरायला लागला. तर हे सगळं थांबवण्यासाठी आम्ही हा पर्याय निर्माण केला आहे. आमच्या दहीहंडीला डीजे लागत नाही.